नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढोळे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा कायदा पाहणार आहोत, जो नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात पाहायला भेटतो. त्याचं नाव आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. याला सायबर लॉ सुद्धा म्हटलं जातं, याला IT ऍक्ट सुद्धा म्हटलं जातं, याचे बरेच काही नावं आहेत. मित्रांनो, सध्याचं जे युग आहे पूर्णपणे माहिती तंत्रज्ञानावर आधारित युग आहे. जसं की आपण पाहतो, सुरुवातीला तहसील कार्यालयातून आपल्याला जे दाखले मिळायचे ते कसे मिळायचे, हँड रिटनमध्ये असायचे किंवा हार्ड कॉपीजमध्ये मिळायचे. आता आपण पाहतो आहे की येणारे दाखलेसुद्धा PDF स्वरूपात मिळत आहेत, त्याच्यावरसुद्धा तहसीलदार साहेबांची डिजिटल स्वाक्षरी असते. तर ह्या साऱ्या गोष्टींना मान्यता कोणत्या कायद्यानुसार मिळाली, तर ह्या साऱ्या गोष्टींना मान्यता ह्या IT ऍक्टनुसार मिळाली. बरं, IT ऍक्टचं एवढं महत्त्व का, त्याचा इतिहास, त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा असणारा उपयोग, त्याचं असणारं महत्त्व आणि त्यात असणाऱ्या कायदेशीर तरतुदी, ह्या साऱ्या गोष्टी आज आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, IT ऍक्टची गरज का पडली, की आपलं हे जग आहे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर चालणारं जग आहे. म्हणजे आता आपण पाहतोय, जी काय ग्लोबलायझेशन झाले, जागतिकीकरण झाले, जग सगळ्यात जवळ येण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे ते म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हे IT माध्यमातून जग जवळ येत आहे. म्हणजे क्षणात आपण देशाच्या बाहेर कॉन्टॅक्ट करू शकतो, बाहेरील एखाद्या देशाच्या बाहेर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी बोलू शकतो, ऐकू शकतो. हे सगळं कशामुळे शक्य झालं आहे, ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जितकं आपल्या विकासासाठी महत्त्वाचं आहे तितकं घातकसुद्धा आहे. यातून अनेक काही अपराध होऊ शकतात. त्या अपराधांनासुद्धा प्रतिबंध करण्यासाठी कोणता तरी कायदा असावा अशी गरज होतीच. त्या अनुषंगाने सुद्धा IT ऍक्टचं महत्त्व आहे. शिवाय ह्या IT ऍक्टच्या अनुषंगाने जे काही आपले व्यवहार व्हायचे, म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन व्हायचे किंवा व्यवहार होत असतील, ते सुरुवातीला व्यवहार कसे व्हायचे, कागदोपत्री व्हायचे. कसे व्हायचे मित्रांनो, कागदोपत्री व्हायचे. जसं ज्या कागदोपत्री व्यवहारांना जो दर्जा आहे तोच व्यवहार इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनना पण असावा अशी गरज कुठंतरी दिसून येत होती किंवा त्याची मागणी होत होती. जसं सांगायचं झालं तर मित्रांनो, आपलं जे जग आहे ते कोणत्या संस्थेने एकवटून ठेवलंय किंवा संघटित ठेवलंय, किंवा आपल्या जगावर कोणत्या संस्थेचं नियंत्रण आहे, तर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. हे सगळ्यांना माहिती आहे. जवळजवळ 195+ देश त्याचे सदस्य आहे. आपला भारत देश सुद्धा त्या युनोचा सदस्य आहे. तर ह्या युनोची जी जनरल असेंब्ली आहे, जी त्याची विधानसभा आहे, त्यांनी सुद्धा 30 जानेवारी 1997 एक करार स्वीकारला किंवा एक त्याला ई कॉमर्सचा मॉडेल कायदा स्वीकारला आणि त्यात त्यांनी नमूद केलं की सर्व देशांनी एकरूप असा एक कायदा तयार करावा की जो कायदा काय करेल की तुमच्या कागदोपत्री व्यवहारांना जो दर्जा आहे, जी मान्यता आहे, तीच मान्यता इलेक्ट्रॉनिक व्यवहारांना सुद्धा देण्यात यावी. अशा अनुषंगाने एखादा कायदा असावा असं सर्व देशांना सूचना देण्यात आले आणि तो जो काही त्यांनी ते अग्रीमेंट स्वीकारला असेल किंवा जो मॉडेल कायदा स्वीकारला असेल तो सदस्य देशांवर सुद्धा एक प्रकारे बंधनकारक होऊन गेला. तसा आपला भारत देश सर्व आहे, त्याच्यामुळे भारतावर इतर आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रत्येक गोष्टी बंधनकारकच असेल असं नाही, परंतु ते युनोने सांगितल्यानंतर त्या सूचनांचं पालन करणंही आवश्यक असतं, कारण इन फ्युचर भविष्यात आंतरराष्ट्रीय काही निर्बंधांना सुद्धा फेस व्हावं लागतं. परंतु हे निश्चितपणे चांगलंच होतं. ज्याप्रमाणे कागदोपत्री व्यवहारांना जशी कायदेशीर मान्यता आहे अगदी तशीच मान्यता कशाला असली पाहिजे, तर इलेक्ट्रॉनिक व्यवहारांना असली पाहिजे, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनला असली पाहिजे. आता मित्रांनो, याची खरी गरज कुठं जाणवली, तर खरी गरज ई कॉमर्समध्ये, म्हणजे वाणिज्य. ॲक्च्युली जेव्हा हा कायदा बनवत होतो आपला भारत देश, तेव्हा IT ऍक्टचा मसुदा नव्हता तयार केला, तर आपण ई कॉमर्सचा मसुदा तयार केला होता. आणि तो ई कॉमर्सचा मसुदा 1997-98 दरम्यान संसदेत मांडला गेला होता, परंतु त्याचा ड्राफ्ट पुन्हा चेंज केला आणि त्याला ई कॉमर्सच्या ऐवजी IT ऍक्टचा मसुदा म्हणून त्याला दाखल करण्यात आलं संसदेमध्ये आणि तो पारितही झाला. असा हा कायदा कधी लागू झाला, तर हा कायदा आपल्या देशामध्ये, भारताचा कायदा आहे त्याच्यामुळे हा आपला कायदा देशामध्ये 17 ऑक्टोबर, लक्षात घ्या तारीख, 17 ऑक्टोबर 2000 तो अधिसूचित झाला. म्हणजे 17 ऑक्टोबर 2000 तो लागू झाला आपल्या देशामध्ये IT ऍक्ट. हा IT ऍक्टमुळे काय झालं, की जे ई कॉमर्स होते, म्हणजे ॲक्च्युली खरा सुरुवातीचा उद्देश जो आहे तो ई कॉमर्सचाच होता. म्हणजे जे काही ई कॉमर्स म्हणजे काय, तुम्ही जो जसं की ॲमेझॉनवरून एखादी वस्तू खरेदी करता
किंवा एखादी वस्तू खराब निघाली त्याची वॉरंटी असेल गॅरंटी असेल ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीनच्या माध्यमातून म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून ते तुम्ही व्यवहार करत असतात. मग ई कॉमर्सच्या माध्यमातून तुम्ही एखादी वस्तू परचेस करू शकता, ऑर्डर करू शकता, रिटर्न करू शकता किंवा अदर कोणत्याही गोष्टी तुम्ही ई कॉमर्सच्या माध्यमातून करता. ते ई कॉमर्स म्हणजे ई वाणिज्य. जसं की एक आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो, तिथं वस्तू आवडली, तिथं पेमेंट केलं, तिथून वस्तू घेऊन आलो, हे झालं आपलं भौतिक दृष्टिकोनातून तिथं जाऊन खरेदी करणं. तो एक कागदोपत्री किंवा एक भौतिक व्यवहार होईल. परंतु जो व्यवहार तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीनच्या माध्यमातून करता त्याला ई कॉमर्स म्हटलं जातं. याचं जास्त स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. मग ह्या आय टी ॲक्टने काय केलं, ई कॉमर्सला मान्यता दिली. म्हणजे जसं की तुम्ही एखादे आमचा कोर्स घेतला, समजा आमचा ॲप्लिकेशन व कोर्स आहे डिपार्टमेंटल PSIचा, तर तुम्ही काय केला, फी पेड केली, तुम्हाला एक रिसिप्ट लगेच प्राप्त झाली, ते रिसिप्टला मान्यता आहे. जसं तुम्हाला कागदोपत्रे आम्ही आमच्या संस्थेचा सही शिक्का मारून जे चलन देतो किंवा जे तुम्हाला रिसिप्ट देतो त्या रिसिप्टला जेवढी मान्यता आहे तेवढीच त्या सिस्टीम जनरेटर रिसिप्टला सुद्धा मान्यता आहे जी की तुम्हाला ॲप थ्रू जनरेट झालेली असते. उद्या जर तुम्हाला वाटलं की आमचाला आम्ही ही फी भरलेली हा तुमचा प्रूफ असू शकतो किंवा ई कॉमर्स रिलेटेड तुम्ही खरेदी केलेली आहे कोर्स, उद्या खर्ची कोर्सची व्हॅलिडिटी एक वर्ष असताना तुम्हाला 6 महिने भेटले, तर तुम्ही त्यावर बोलू शकता. म्हणजे ज्याला काय म्हणायचं, ई कॉमर्स, जसं आमचा कोर्स तुम्ही घेता खरेदी करता किंवा आम्हीही विकतो, तर ते झालं ई कॉमर्स. तर ई कॉमर्सला मान्यता देण्यात आली ह्या आय टी ॲक्टनुसार. त्याचबरोबर ई गव्हर्नन्स, लक्षात घ्या ई गव्हर्नन्स, आय टी ॲक्टचं महत्त्व काय आणि आय टी ॲक्टचा उपयोग काय ह्या गोष्टी आपण सुरुवातीला पाहूयात, जेणेकरून पुढे तुम्हाला आय टी ॲक्ट समजायला सोपं जाईल. ई गव्हर्नन्स काय, आता आपण पाहतोय की नरेंद्र मोदी सरकार 2014 आलं त्यांनी ई गव्हर्नन्सवर जास्त प्राधान्य देण्यात आलं. पण असं नाही की ई गव्हर्नन्स त्यांच्याच काळात सुरुवात झाली. ॲक्च्युली ई गव्हर्नन्सची सुरुवात जशी आय टी ॲक्ट आला तेव्हापासूनच सुरुवात झाली. जर राजीव गांधी सरकारचा काळ, त्यांच्या काळाला तसं तंत्रज्ञानाचं युग म्हटलं गेलं होतं. जसं की राजीव गांधी 1984 पंतप्रधान झाले असतील देशाचे, त्यावेळेस त्यांनी तंत्रज्ञानाला खूप प्रायोरिटी दिली, जसं की सुपर कॉम्प्युटर वगैरे आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्यात. तर ई गव्हर्नन्स म्हणजे काय, की आता ज्या काही गव्हर्नमेंटमधल्या ज्या संस्था असतील, एजन्सी असतील, त्या ठिकाणी आपण पाहतो की सगळे हार्ड कॉपीजवर काम चालायचं. पण आता ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून क्षणात एक मेल त्या ऑफिसला जातो, क्षणात दिवसभरात एखादं काम होऊ शकतं. म्हणजे सुरुवातीला एखादं काम व्हायला महिना लागायचा, 2 महिना लागायचा, ती फाईल ह्या ऑफिसकडून त्या ऑफिसकडे, त्या ऑफिसकडून त्या ऑफिसकडे. तर इथं आपण पाहतो MPC बाबतीत काही क्लिअरन्स किंवा काही नोटिफिकेशन असेल किंवा MPC काही सूचना, समजा PSIच्या मागणीपत्र असेल, जाहिरात असेल, ऑदर काही गोष्टी असेल, तर हार्ड कॉपीजचा आता संबंध नाही राहिलं. आपण पाहतो त्यांची ई शासन जी प्रणाली असते ते लगेच त्यांच्या ई गव्हर्नन्स थ्रू त्यांना काय सूचना असतील, काय मागणीपत्र असतील, काय ज्या गोष्टी असतील ते त्यांच्या ई शासन प्रणाली किंवा ई गव्हर्नन्सचा तो भाग आहे. किंवा लांब कशाला, आता तुमचं नॉन क्रिमिनलर घ्या, तुमचा जातीचा दाखला घ्या, उत्पन्नाचा दाखला घ्या, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता गावोगावी सेतू झालेले आहेत. आपण तिथं काही हार्ड कॉपी सबमिट केल्या किंवा PDF स्वरूपात डॉक्युमेंट स्कॅन करून सबमिट केले, तर आपल्याला डिजिटल स्वाक्षरी असणारी, तहसीलदार साहेबांची डिजिटल स्वाक्षरी असणारं एक सर्टिफिकेट PDF स्वरूपात आपल्याला मेलला पण येतं किंवा आपल्याला ते सेवा केंद्रातून, सेतू केंद्रातून उपलब्ध होतं. म्हणजेच हा भाग झाला ई गव्हर्नन्सचा. म्हणजे ई गव्हर्नन्स आलं, ई कॉमर्स आलं, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक जे काही ट्रान्झॅक्शन असतील त्याला सुद्धा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, जे काही व्यवहार होतात जे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड राहतं, जसं की एखादी अटेंडन्स असू शकते, बायोमेट्रिक अटेंडन्स असू शकते, CCTV फुटेज वगैरे असू शकतात, ज्या काही गोष्टी असतील, तर त्यांना सुद्धा कायदेशीर मान्यता देण्यात आली. आणि पुढे जाऊन सांगायचं झालं तर यामध्ये डिजिटल स्वाक्षरीला मान्यता देण्यात आली. यामुळे काय गोष्टी झाल्या, की पुढं तुमच्या त्या डॉक्युमेंट्समध्ये टेम्परिंग होण्याचं प्रमाण कमी झालं, म्हणजे ते डॉक्युमेंट सेफ झाले. आता डिजिटल स्वाक्षरी काय आहे, इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी काय आहे, तर मी तुम्हाला ते व्याख्याकलम समजून सांगत असताना तो कन्सेप्ट मी एकदम क्लिअर करणार आहे. डिजिटल स्वाक्षरी भारी का इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी भारी का आपले मॅन्युअली केलेली स्वाक्षरी भारी, तर सगळ्यात बेस्ट डिजिटल स्वाक्षरी, ते सुरक्षित आहे. म्हणजे तुमचा डॉक्युमेंट टेम्पर होण्याचे चान्सेस तिथं नसतात किंवा फार कमी असतात. तर ई गव्हर्नन्स, ई कॉमर्स आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनला मान्यता, डिजिटल स्वाक्षरी, हे साऱ्या गोष्टींचं महत्त्व या कायद्यामुळे आहे किंवा कायदा यांना मान्यता देतो. शिवाय जे काय आता आपण पाहतो, याला सायबर लॉ सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. का सायबर लॉ म्हटलेलं गेलेलं आहे, कारण जे काही सायबर ॲक्टिव्हिटी असतात, मग हॅकिंग असतील,
कोणाचे डाटा चोरी असन, पेटंट चोरी असन, किंवा काही चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवणे, फोटोज काढणे, किंवा अश्लीलता पसरवणे, दहशतवाद पसरवणे, किंवा जे काही एखाद्याचं डाटा चोरणं किंवा टेम्पर करणं, तर हे जे काही अपराध आहेत, म्हणजे जे काही सायबर क्राईम म्हणतो आपण, अपराध आहे किंवा सायबर क्राईम आहे, तर ॲक्च्युली हा जो कायदा आहे मित्रांनो, ह्या कायद्यामध्ये टोटल आधी सुरुवातीला 94 कलम होते, पण आता आपण 90 कलम म्हणू. 90 कलम आहेत आणि जवळजवळ 13 प्रकरणं आहेत. 90 कलम, 13 प्रकरणं आणि शेड्यूल किती अनुसूच्या? 2 आहेत. 2 अनुसूच्या आहेत, लक्षात घ्या. आता यातली पहिली अनुसूची काही ठिकाणी त्याला इलेक्ट्रॉनिक जे अभिलेख आहे त्याला मान्यता देत नाहीत. काही ठिकाणी ते हार्ड कॉपीच असले पाहिजे, मॅन्युअलच असले पाहिजे. एवढं डीप जाण्याची आवश्यकता नाही, फक्त एवढंच स्ट्रक्चर लक्षात ठेवा की 90 कलमं आहेत, 13 प्रकरणं आहेत आणि 2 अनुसूच्या आहेत. आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण आपल्याला सायबर क्राईमसाठी प्रकरण 11 लक्षात ठेवायचं. प्रकरण 11, चुकलास लेकरा. चुकलास लेकरा म्हणजे या ठिकाणी सगळे अपराध येतात, ज्याला आपण सायबर क्राईमसुद्धा म्हणू शकतो, कारण ते IT रिलेटेड क्राईम असतात. त्याच्यामध्ये खूप सारे तुम्ही पाहू शकता. वादग्रस्त ठरलेला 66A तो आता रद्द केला सुप्रीम कोर्टाने. श्रेया सिंगल केस होती 2014 ची. मग बाकीचे अश्लीलता पसरवणे, पोर्नोग्राफिक पर्पज, सायबर टेररिझम, हे सारे प्रकार आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचंच आहे. फक्त आपल्याला त्याचं कन्सेप्ट समजून घ्या. तर अपराधाचं प्रकरण 11 आहे आणि त्याचा विस्तार 65 ते 78 आहे, लक्षात घ्या. म्हणजे जवळजवळ 14 कलम, त्याच्यामध्ये 66 ABCD असले पण बघायचे. म्हणजे 65 ते 78 हे जे प्रकरण 11 आहे त्या कलमांकडे आपल्याला प्राधान्याने लक्ष देणं आवश्यक आहे. कारण का की तुम्ही पोलीस प्रशासनात काम करत असताना ॲक्च्युली हे अपराधाचा तपास करणं आता 2000 म्हणजे ह्या कायद्यामध्ये 2008 दुरुस्ती झाली. आधी ह्या कायद्यानुसार अपराधाचा तपास करत असताना DYSP आणि ACPनाच तपासी अधिकारी म्हणून मान्यता होती, परवानगी होती. परंतु 2008 दुरुस्तीने PI म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर यांना सुद्धा आता मान्यता आहे, ते सुद्धा तपास करू शकतात. म्हणजे PI लेवलची व्यक्ती. का बरं PI लेवलच्या व्यक्ती खाली व्यक्तीपर्यंत तपास आणला? आधी DYSP प्राधान्य होतं, कारण हे तपास कसे आहेत, हायटेक्सच्या रिलेटेड आहे. आणि इथं DYSP ACP तेवढ्या मुबलक प्रमाणात तपासी अधिकारी उपलब्ध होत नसायचे, तपासाचा गतिमान होणं आवश्यक आहे. म्हणून इथं कुठंतरी PI पर्यंत 2008 दुरुस्तीने काय केलं, PI कडे तो तपास देण्याचं मान्य केलं. इन फ्युचर भविष्यात कदाचित PSI लेवलपर्यंत सुद्धा तपास येऊ शकतो. कारण का, त्याचं रिझन असं आहे की सायबर क्राईमचं प्रमाण फार वाढले, त्याच्यासाठी आपल्या काही एजन्सी काम करतात, जसं की सर्टीन असेल किंवा काही टोल फ्री क्रमांकसुद्धा आहे, ते टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा काही सायबर पोलिटिशन आहे, जसं की आपलं पुण्यातलं शिवाजीनगर, तर असले काही सायबर पोलिटिशनसुद्धा सायबर क्राईम रोखण्यासाठी किंवा तपास करण्यासाठी मदत करत असतं स्थानिक पोलिटिशनला. परंतु ते प्रमाण मात्र सायबर क्राईमचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. सायबर क्राईमसाठीचं प्रकरण 11 एवढं लक्षात ठेवायचे. टोटल 90 कलम आहेत, 13 प्रकरणं आहेत आणि अनुसूच्या 2 आहेत. आता ह्या जो कायदा आहे हा काय करतोय, सायबर क्राईमला प्रतिबंध करतोय किंवा त्या गुन्हेगारांवर कारवाई करतोय. हा कायदा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनला तितकीच मान्यता देतो, कायदेशीर मान्यता तितकीच देतो जितकी हार्ड कॉपीजच्या माध्यमातून जे व्यवहार व्हायचे त्यांना मान्यता असायची. त्याचबरोबर हा कायदा ई कॉमर्सला मान्यता देतो, हा कायदा ई गव्हर्नन्सला मान्यता देतो आणि हा कायदा डिजिटल स्वाक्षरीला मान्यता देतो. आणि हा कायदा ज्यावेळेस जनरेट होत होता त्यावेळेस ह्या कायद्याच्या सुरुवातीला ई कॉमर्स मॉडेल कायदा किंवा ई कॉमर्स कायदा म्हणून ड्राफ्ट आणला गेला होता. परंतु त्यात नंतर 1999 दाखल करताना त्यांनी IT Act म्हणूनच दाखल केला. आणि तो अधिसूचित कधीपासून झाला, तर विचार घ्या, तारीख 17 ऑक्टोबर 2000 तो अधिसूचित झाला, म्हणजे लागू झाला थोडक्यात. त्याच्यात 2008 दुरुस्ती झालेल्या आहेत, महत्त्वाच्या दुरुस्ती आहेत, जसं डिजिटल स्वाक्षरी वगैरे. आणि हा कायदा, हे विधेयक कोणी मांडलं, तर आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यात प्रमोद महाजन, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती प्रमोद महाजन, हे IT मिनिस्टर होते त्यावेळेस. कारण त्यावेळेस कोणाचं सरकार होतं, NDA सरकार होतं, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते त्यावेळेस. तर हे प्रमोद महाजन IT मिनिस्टर असताना त्यांनी हे विधेयक मांडलं होतं आणि ते मंजूर करून घेतलं. ते महत्त्वाचं आहे. IT मिनिस्टर कोण होते असाही एखादा जर प्रश्न आला किंवा आपल्या जनरल नॉलेजसाठी माहिती असणं आवश्यक आहे, तर प्रमोद महाजन. सुरुवातीला 94 कलम होते, परंतु आता 90 आहे. म्हणजे विधेयकात 94 होते, परंतु आता 90 आहे. 2 अनुसूची आहेत आणि 13 प्रकरणं आहेत. आता आपल्याला फक्त अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आता आपल्याला पुढचे कलम पाहायचेत. परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस IT Act आला त्यावेळेस काही कायद्यामध्ये बदल आवश्यक आहे असं सुद्धा ह्या IT Act मध्ये मेन्शन करण्यात आले. तर ते कायदे कोणते, तर IPC इंडियन पिनल कोड 1860. आता नवीन कायदा आलेला आहे, कोणता, BNS 2023. BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता. ओके, नंतर कोणता कायदा सांगितलं त्यांनी, इंडियन इव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायदा 1872. आता
भारतीय साक्ष अधिनियम आलेला आहे 2023, द बँक बुक इव्हिडन्स ॲक्ट 1891, RBI ॲक्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा RBI ॲक्ट 1934. आता RBIची स्थापना ह्याच ॲक्टने झाली होती, RBI ॲक्ट 1934, 1935ची स्थापना आहे RBIची, 1935 सांगायची आपल्याला, एवढंच लक्षात ठेवायचं. ह्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी ह्या कायद्याने तरतूद केली. काय बदल करायचा होता? कारण मित्रांनो, या ठिकाणी IPC ही दंडसंहिता आहे. IPC काय आहे? दंडसंहिता आहे. आणि मग त्या ठिकाणी जे काही क्राईम होतील, मग आता तिथं IPC आपण पाहतोय, 29 दस्तऐवजची व्याख्या होती, लगेच 29A इलेक्ट्रॉनिक दस्तावेजची व्याख्या ॲड करण्यात आली. म्हणजे IPC जिथं दस्तावेज आला तिथं ई दस्तावेजचा सुद्धा समावेश करण्याचा प्रयत्न झाला किंवा केला, कारण तिथं IT ॲक्टने प्रोव्हिजन करून ठेवली होती. आता इंडियन एव्हिडन्स ॲक्ट का? जसं की आपण पाहतो, क्राईम जो होत असतो तर क्राईम होण्यासाठी किंवा त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी, आरोपीवरील आरोप साबित करण्यासाठी त्याच्या जे काही पुरावे आहेत, मग तो दस्तावेज स्वरूपातला पुरावा असतो, मग तो दस्तावेज म्हणजे इलेक्ट्रॉनिक दस्तावेज सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो, जसं की आपण एव्हिडन्स ॲक्टचे कलम 65A वगैरे पाहू शकतो. तर हे इंडियन एव्हिडन्स ॲक्टनुसार जे काही कागदपत्री दस्तावेजांना जे काही किंवा ट्रॅडिशनल एव्हिडन्सला जी काही मान्यता होती, तीच मान्यता इलेक्ट्रॉनिक अभिलेखांना सुद्धा देण्यात यावी, या अनुषंगाने इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये सुद्धा बदल करण्यात आले. द बँक बुक एव्हिडन्स ॲक्ट. बँक बुक एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे काय आहे? की जसं की बँकचे जे व्यवहार असतात, ट्रान्झॅक्शन होतात, आता आपण पाहतोय तुम्ही गुगल पेवरून पेमेंट करू शकता, फोनपे, रेझरपे किंवा थर्ड पार्टी ॲपवरून वापरू शकता, तर या माध्यमातून तुम्ही पेमेंट करता, ट्रान्झॅक्शन करता, RTGS आलं, NFT आलं, तर इथं तुम्ही कुठं बँकेत जात नाही, तर तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू, नेट बँकिंग थ्रू करतात. तर हे त्यासाठीसुद्धा त्यांच्या बँक बुक एव्हिडन्समध्ये सुद्धा बदल करण्यात आले, किंवा RBI ॲक्ट 1934 सुद्धा बदल करण्यात आले. म्हणजे जे काही हार्ड कॉपीजला महत्त्व होतं, जे काही दस्तावेजांच्या व्यवहारांना महत्त्व होतं, तेच आता इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनलासुद्धा महत्त्व देण्यात आले ह्या संबंधित कायद्यामध्ये बदल करून. म्हणजे बँकिंग ट्रान्झॅक्शनसाठी सुद्धा यामध्ये बदल करणं आवश्यक होतं. तर इथं 65 याची ट्रिक्स काय आहे मित्रांनो? 65 म्हणजे जातो लाईव्ह. कशासाठी जातो लाईव्ह? ढवळाढवळ करायला जातो लाईव्ह. ढवळाढवळ करायला जातो लाईव्ह म्हणजे ढवळाढवळ करणं. कुठं? समजा एखादा व्यक्ती बिचारा, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे, ब्रॉडकास्ट चालू आहे, आणि तिथं त्याला काय करायचं आहे? संगणक साधन समग्र दस्तऐवज ढवळढवळ करायला लाईव्ह जातोय तो. म्हणजेच काय करतोय? समजा आपण पाहतो एखादा महत्त्वाचा व्यक्ती आहे, तो लाईव्ह ब्रॉडकास्ट करत असतो, तो संभाषण करत असतो एक, आणि दाखवलं जातं स्क्रीनवर दुसरंच. म्हणजेच काय करतोय? टेम्परिंग विथ कॉम्प्युटर सोर्स डॉक्युमेंट. म्हणजे जे काही ब्रॉडकास्ट होणारं असतं, टेलिकास्ट होणारं असतं, त्याच्या कुठेतरी टेम्परिंग करण्याचा प्रकार त्या ठिकाणी होताना दिसतो. म्हणजे याला शिक्षा 65 जातो ढवळाढवळ करायला लाईव्ह. कुठं काहीतरी स्क्रीनवर वेगळंच दाखवतं, त्याचा आवाजाचं आवाज कट करून हे वेगळाच काहीतरी डबिंग आवाज त्या ठिकाणी स्क्रीनला दिला जातो, म्हणजे लाईव्ह ढवळाढवळ करतात ते. मग अशा याला शिक्षा आहे. जेव्हा त्यावेळी अमरात आलेल्या कायद्यानुसार संगणक साधन मार्ग संकेतांक कोड ठेवण्याची किंवा जननन करण्याची आवश्यकता असेल, तेव्हा जो कोणी संगणक, संगणक कार्यक्रम, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क यासाठी वापरलेला संगणक साधन मार्ग कोड असेल, जाणीवपूर्वक किंवा हेतूपूर्वक लपवेल, नष्ट करेल किंवा त्यात फेरफार करेल, किंवा हेतूपूर्वक किंवा जाणीवपूर्वक अन्य व्यक्तीला तो लपवण्यास किंवा नष्ट करण्यास किंवा त्यात फेरफार करण्यास लावेल, त्याला शिक्षा. मित्रांनो, जवळजवळ बरेच काळ मला 3 वर्षापर्यंतची शिक्षा या ठिकाणी, त्याला शिक्षा 3 वर्षापर्यंतची कारावास किंवा 2,00,000 रुपयापर्यंत शकेल अशी दंडाची शिक्षा, किंवा दोन्ही शिक्षा होतील, 3,00,000 किंवा 2,00,000 सॉरी 3 वर्षापर्यंत किंवा 2,00,000 किंवा दोन्ही. या कलमाच्या प्रयोजनासाठी संगणक साधन मार्ग संकेताक्षर म्हणजे कार्यक्रम, संगणक कमांड, संकल्पचित्र व आराखडा यांची सूत्रीकरणे आणि संगणक साधन मार्गाचे कार्यक्रम विश्लेषण कोणत्याही स्वरूपात करणे. ढवळाढवळ करणं म्हणजे त्यामध्ये बदल वगैरे करण्याचा प्रयत्न असतो. कलम 66 किंवा कलम 60 आणि 6 किंवा कलम 6-6 म्हणू शकता, कलम 6-6, कलम 6-6 43 शिक्षा पहा, 43 शिक्षा पहा. आता 43 आपण पाहिलं होतं की संगणकाचं काय करणं, भंग करणं, त्यामध्ये असेस मिळवणं, व्हायरस सोडणं, ह्या बरेच काही ॲक्टिव्हिटी, हानी पोहोचवणं संगणकाला, ह्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण आत्ता कलम 43 पाहिलं होतं, त्याची शिक्षा कलम 6-6 आहे. ते सविस्तर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे.
जर कोणत्याही व्यक्तीने कलम 43 मध्ये विनिर्देशित किंवा निर्देशित केलेले कोणतेही कृत्य अप्रामाणिकपणे, याची व्याख्या आयपीसीच्या कलम 24 मध्ये आहे. अप्रामाणिकपणे म्हणजे काय? गैरलाभ मिळवण्याच्या उद्देशाने एखाद्याला गैरहानी पोहोचवणे किंवा लबाडीने म्हणजे काय? लुबाडण्याच्या उद्देशाने. लबाडीने म्हणजेच कपटीपणाने. ओके, अप्रामाणिकपणे किंवा लबाडीने याची आयपीसीची व्याख्या 25 मध्ये आहे. ओके, लबाडीने केलेली असेल तर ती व्यक्ती 3 वर्षापर्यंत असू शकेल अशा मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस, किंवा 5 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस, किंवा दोन्हीच पात्र असेल. स्पष्टीकरण. या कलमाच्या प्रयोजनार्थ अप्रामाणिक या संज्ञेस भारतीय दंडसंहिता 1860 कलम 24 मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ आहे. लबाडीने म्हणजे कपटीपणाने जो आयपीसीच्या कलम 25 मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं तेच आहे, वेगळं काही नाही. आता मित्रांनो 66A, आता हे जे कलम आहेत मित्रांनो, आपण ऍक्च्युली जे 65-66 पाहतोय हे प्रकरण 11 रिलेटेड कलम आहेत, लक्षात घ्या. प्रकरण 11 चुकलास लेकरा, म्हणजे याचा विस्तार कुठून चालू होतो? 65 ते 78 यामध्ये सगळे अपराध येतात, अपराध ऑफेन्सेस येतात, सायबर क्राईम येतात. आणि त्या महत्त्वाचे जे जे सायबर क्राईम आहेत ते आपल्या डिपार्टमेंटच्या सिलेबसमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण ते घेतोय लक्षात ठेवायला. म्हणजे टोटल तसे 13 प्रकरणं आहेत, टोटल 90 कलमं आहेत, परंतु आपल्याला ते सारे अभ्यासक्रमात नाही आहेत. आपल्याला अभ्यासक्रमात असणारेच कलम आपण या ठिकाणी लेक्चरमध्ये पाहतोय. ते फक्त सांगायचं झालं, प्रकरण 11 सध्या पाहतोय, त्याचा विस्तार 65 ते 78 आहे. जवळजवळ हे जरी 14 कलमं दिसत असले तरी आपल्याला मित्रांनो 66A, B, C असे आहेत, पुढे 67 आहे, ते आपल्याला पुढे पाहायचे आहेत. ए फॉर्म, आता ऍक्च्युली या 66A हा निष्क्रिय झालेला आहे, तरी तुम्ही तुमच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला भेटत असेल, आपण करूयात तो. कारण शेवटी काय की कधी आयोग रद्द झालेले सुद्धा प्रश्नावर विचारतात, रद्द झालेल्या कलमावर सुद्धा प्रश्न विचारतात. जसं की जार कर्म रद्द झाला, निष्क्रिय झाला होता, 377 मधले काही प्रोव्हिजन निष्क्रिय झाल्या होत्या. निष्क्रिय झालेल्या कलमांवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेल्या आहे, जसे अडल्ट्री वगैरे. त्याच्यामुळं हा जरी निष्क्रिय झालेला असेल, कोणत्या केसमध्ये निष्क्रिय झाला होता मित्रांनो? हा 2014 श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया, हे 2014 खटल्यामध्ये केसमध्ये हा निष्क्रिय झालेला कलम आहे. तरी पण आपण या ठिकाणी घेऊ. इथं काय व्हायचं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे यायची, म्हणजे एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली आणि त्यांनी त्याचा अभिव्यक्त स्वातंत्र्य व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि कुठंतरी त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल, जनता प्रक्षोभक होत असेल, एखादा महत्त्वाचा नेता आहे आणि त्या नेत्याचा समजा दौरा असेल पुणे शहरामध्ये आणि पुणे शहरातल्या लोकांना त्याचा त्रास होत असेल, सगळी ट्रॅफिक होत असेल, रस्ते बंद होत असेल, लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर त्यावेळेस एखादा व्यक्ती सोशल मीडियावर जाऊन व्यक्त होतो आणि व्यक्त झाल्यामुळे बाकीचे कुठंतरी त्याचे अनुयायी, ज्या नेत्यामुळे ते शहर बंद होणार असेल किंवा त्याचे अनुयायी, समजा ज्या नेत्याच्या दौऱ्यामुळे त्या शहराच्या दळणवळणावर परिणाम होत असेल, तर त्याच्या अनुयायींचा कुठंतरी प्रक्षोभक होतात आणि नंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. तर हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये तुमच्या एखाद्या वक्तव्यामुळे, तुमच्या एखाद्या अफवेमुळे, तुमच्या एखाद्या चुकीच्या स्टेटमेंटमुळे, किंवा तुम्ही धमकवणे, ह्या साऱ्या गोष्टी. जिथं राष्ट्राची सुरक्षा असेल, राज्याची सुरक्षा असेल, कायदा सुव्यवस्था असेल, तर हे कुठंतरी प्रश्न निर्माण होत असेल तर संबंधित स्टेटमेंट करणाऱ्या, मग ती स्टेटमेंट ऑनलाईन असतं, इलेक्ट्रॉनिक स्टेटमेंट असतं, तर त्या व्यक्तीला अटक केली जायची आणि त्याला शिक्षा असायची 3 वर्षापर्यंत वगैरे. परंतु श्रेया सिंगल केसमध्ये न्यायालयाचा काय निवड आला की इथं कुठंतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा येतो. सगळ्यात महत्त्वाचा पहिला कायदा म्हणजे घटना, हा सर्वोच्च कायदा आहे, घटना महत्त्वाची आहे. मूलभूत हक्क आहे, पर्सनल लिबर्टी, लाईफ प्रोटेक्शन असेल किंवा कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जतन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हा कलम निष्क्रिय करावा लागला. समजा एखाद्या व्यक्तीमुळं समजा गैरसोय होत असेल नागरिकाच्या आणि त्या व्यक्तीबाबत कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट दिलं असेल आणि त्या स्टेटमेंटमुळं त्या VIP व्यक्तीच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या म्हणून ते प्रक्षोभक झाले, त्यांनी थोडफोड चालू केली, त्यांनी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, म्हणून स्टेटमेंट करणारा दोषी का त्या अनुयायी प्रक्षोभक होतात ती परिस्थिती, ह्या साऱ्या गोष्टी विचार करण्याजोग्या आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य मात्र महत्त्वाचं आहे. मग लोकांची गैरसोय जरी होत असेल किंवा त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे, सरकारवर नाखुश होण्याचा अधिकार आहे, अशा अनेक काही गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत जे आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना. तरी पण 66A आपण समजून घेऊच काय होता काय नाही. जी कोणतीही व्यक्ती संगणक साधन सामग्रीच्या साधनाद्वारे किंवा संदेशवहन साधनाद्वारे
जी माहिती संपूर्णतः अपराधकारक आहे किंवा भयकारक स्वरूपाची आहे अशी कोणतीही माहिती किंवा जी माहिती खोटी असल्याचे तिला माहीत आहे, परंतु अशा संगणक साधन सामग्री किंवा दळणवळण साधनांचा केवळ त्रास देण्याच्या, गैरसोय करण्याच्या, धोका निर्माण करण्याच्या, अडथळा निर्माण करण्याच्या, अपमान करण्याच्या, इजा करण्याच्या, अपराधिक धाकधपटशा दाखवण्याच्या, शत्रुत्व तिरस्कार किंवा दुष्ट इच्छेने वापर करण्याच्या प्रयोजनार्थ अशी कोणतीही माहिती अशा संगणक साधन सामग्री किंवा दळणवळण साधनाच्या नेटाने वापर करून, म्हणजे तुम्ही सांगितलं इथं अशा अशा ठिकाणी लोक फुकट किराणा वाटत आहेत, तुम्ही तिथं गर्दी गोळा करा. तुमच्या कोविडच्या काळात ट्रेन नसतानाही समजा एखाद्याने सांगितलं की ह्या इतक्या वाजता ह्या ट्रेन UP ला सुटणार आहेत, MP ला सुटणार आहेत, त्यावेळेस लोकांना काय झालं, अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने वगैरे ही तुमची ती पोच झाली, तसा तो उद्देश असावा लागतो. त्रास देण्याच्या किंवा गैरसोय करण्याच्या किंवा अशा संदेशाच्या उगम स्रोताबद्दल प्रेषितीस म्हणजे कोण, ज्याला मिळते ते, आणि पाठवणारा कोण असतो, प्रेषक किंवा ओरिजिनेटर असतो, आणि हा कोण असतो, ऍड्रेसी असतो. जन उगम स्रोताबद्दल प्रेषितीस किंवा ग्रहित्यास फसवण्याच्या किंवा त्याची दिशाभूल करण्याच्या प्रयोजनार्थ कोणताही इलेक्ट्रॉनिक मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल संदेश पाठवेल ती व्यक्ती 3 वर्षापर्यंत, त्याला शिक्षा किती, 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासा शिक्षा व दंडास पात्र असत. स्पष्टीकरण काय सांगितलंय, या कलमाच्या प्रयोजनार्थ इलेक्ट्रॉनिक मेल व इलेक्ट्रॉनिक मेल संदेश याचा अर्थ जो संदेशाबरोबर पाठवता येईल असा मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ दृश्य, श्राव्य ऑडिओ व अन्य कोणताही इलेक्ट्रॉनिक अभिलेख यामध्ये निगडीत असलेला संदेश किंवा माहिती यासह संगणकावर, संगणक यंत्रणेवर, संगणक साधन सामग्रीवर किंवा संदेशवहन साधनावर निर्माण केलेला किंवा पाठवलेला किंवा ग्रहण केलेला संदेश याची माहिती असा आहे. ॲक्च्युली मित्रांनो, हा कलम सगळाच असा रद्द करण्यासारखा नव्हता, काही प्रोव्हिजन मात्र इथं बदलता आले असते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो पूर्णपणे निष्क्रिय केलेला आहे. श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया, म्हणजे काही बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत, म्हणजे लोकांची दिशाभूल करायचं, लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने तुमचे स्टेटमेंट असतील, मेल असेल, संदेश असेल, तर कारवाई निश्चितच झाली पाहिजे, कारण अफवा पसरवणे हा सुद्धा एक अपराधच आहे, जसं IPC च्या 505 मध्ये वगैरे आपण पाहिलं. परंतु इथं काही ठिकाणी सुद्धा जबजा एखादी गोष्ट तुम्ही व्यक्त केली व्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुठेतरी घाला येतो, हाच विचार न्यायालयाने घेतला आणि त्याच्यामुळे हा कलम निष्क्रिय केला गेलेला आहे असो. परंतु हा कलम सुद्धा आपल्याला अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे, जरी तो निष्क्रिय असला तरी आयोग प्रश्न विचारूही शकतो. 66 B म्हणजे काय, बी लक्षात घ्या, बी म्हणजे बळकावणे, बळकावलेले म्हणजे चोरलेली संगणक साधन सामग्री तुम्ही स्वीकारत असाल तर तो सुद्धा अपराध आहे, बळकवलेली संगणक साधन सामग्री तुम्ही स्वीकारत असाल तर तो सुद्धा अपमान आहे. चोरलेली संगणक साधन सामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिक प्राप्त केल्याबद्दल शिक्षा आहे, ती आपल्याला सविस्तर पाहायचं आहे, त्याला सुद्धा आपण मित्रांनो 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. जी कोणी व्यक्ती चोरलेली संगणक साधन सामग्री किंवा संदेशवहन साधने याची माहिती असताना देखील किंवा तसा विश्वास ठेवण्याचे कारण असताना देखील कोणतीही चोरलेली संगणक साधन सामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त करेल तर त्याला शिक्षा 3 वर्षापर्यंत असू शकेल इतका कारावास किंवा 1,00,000 रुपयापर्यंत असू शकेल इतका द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा या ठिकाणी होतील मित्रांनो. चला आता पुढचा कलम पाहिजे 66 C. सी म्हणजे काय मित्रांनो, तर सीचा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, सी म्हणजे चोरी. आता इंग्लिशमध्ये मुद्दा पण काल येतो, कारण चोरीची सुरुवात सीने होती. ओके, सी म्हणजे चोरी म्हणजे ओळखदर्शक गोष्टींची चोरी करायची केलेली असते. ओळखदर्शक म्हणजे एखादं डिजिटल सॉफ्टवेअर असेल किंवा अदर कोणत्याही गोष्टी असेल की ज्याने तो काय करतो, असेस मिळवण्यासाठी चोरी करतो. ओळखदर्शक गोष्टींची चोरी केल्याबद्दल शिक्षा 3 वर्षापर्यंत प्लस 1,00,000 रुपयापर्यंत दंड आहे. प्लस हे बरं का लक्षात ठेवा, किंवा नाही. जो जी कोणी व्यक्ती अन्य कोणत्याही व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर पासवर्डचा किंवा अनन्य साधारण ओळखदर्शक वैशिष्ट्याच्या लबाडीने किंवा प्रामाणिकपणे वापर करेल त्याला किती शिक्षा आहे मित्रांनो, 3 वर्षापर्यंत प्लस 1,00,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड इतकी शिक्षा पात्र असेल. म्हणजे पासवर्ड वगैरे यूज करणं किंवा ओळखदर्शक जे काय त्यांचे हे आहे संकेतांक वगैरे ते त्याचा वापर करत असतात हे लक्षात ठेवायचं. तो कलम सी म्हणजे चोरणे. काय चोरणे, पासवर्ड किंवा ओळखदर्शक चिन्हे आपण हे लक्षात ठेवू शकता. डी 66 D. आता डी म्हणजे कसं लक्षात ठेवणार, 60 D म्हणजे डॉन किंवा डाकू, त्वत्यागिरी करणारा डाकू. आता मित्रांनो, त्वत्यागिरी करणारा डाकू म्हणजे कसं, आता आपण सर्रास पाहतोय की एखादा फोन येतो, कॉल येतो किंवा मेल येतो की आम्ही तुमच्या बँकेतून बोलतोय आणि ते भासवलं जातं, तुम्हाला दाखवलं जातं, जणू काय तुमच्या बँकेच्या मॅनेजरनेच तुम्हाला संपर्क केलाय, थोडेफार तुमच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, तुमचं असं असं नाव आहे, तुमचा असा असा मोबाईल नंबर आहे आणि तुमचं क्रेडिट कार्ड किंवा तुम्हाला
तुमचं बँक अकाउंट आता उद्या बंद होणार आहे, त्यासाठी तुम्हाला एक आम्ही OTP पाठवतो, तुम्हाला एक मेल पाठवतो, तुम्ही त्याच्यावर तुम्ही रिप्लाय द्या येस म्हणून, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे तोत्यागिरी करून म्हणजे भासवून समोरच्याला त्याची लुबाडणूक करणं, फसवणूक करणं हा सुद्धा एक सायबर क्राईमच आहे आणि यालासुद्धा शिक्षा 3 वर्षापर्यंत प्लस 1 लाखापर्यंत दंड आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे जे कलम पाहते आपण 3 वर्षाची शिक्षा इथं पाहायला भेटतात, पण सायबर टेररिझमला अजन्म कारावासापर्यंतची शिक्षा आपण पाहतो. म्हणजे तो 66 EF मध्ये आहे, तो सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. संगणक साधन सामग्रीचा वापर करून त्याद्वारे तोतेगिरी करून फसवणूक करणे. तोतेगिरी म्हणजे काय? ऑलरेडी तुम्ही IPC कलम 415 मध्ये सुद्धा पाहिले की तुम्ही दाखवताय समोरच्याला की तुम्ही तोच पर्सन आहे. म्हणजे चिटिंग बाय पर्सोनेशन करून म्हणजे तुम्ही तो व्यक्ती असल्याचं दाखवता परंतु तुम्ही तो व्यक्ती नसतो. म्हणजे तुम्ही सांगता मी तुझ्या बँकेचा मॅनेजर बोलतोय किंवा मी तुझ्या बँकेच्या एखाद्या बँकेचा मेल IDसारखाच मेल आय डी बनवायचा आणि त्यावरून मेल पाठवायचा, म्हणजे एक तोत्यागिरी करूनच फसवणूक झाली. आपल्याला वाटतं आपल्याच बँकेचा मेल आहे, परंतु तो फेक साईटवरून किंवा फेक मेल IDवरून मेल आलेला असतो आणि आपण त्याला आपली सगळी क्रेडेन्शियल किंवा सगळी माहिती शेअर करतो जेणेकरून आपली फसवणूक होते. जे कोणी व्यक्ती कोणत्याही संदेशवहन साधनाद्वारे किंवा संगणक साधन सामग्रीद्वारे तोत्यागिरी करून फसवणूक करेल ती व्यक्ती 3 वर्षापर्यंत प्लस 1 लाख रुपयेपर्यंत दंडास पात्र असेल हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो पुढचा कलम 66 ई, सगळ्यांना माहिती आहे 354C माहिती का? सी फॉर कॅमेरा, व्हायुरिझम म्हणजे काय? व्हायुरिझम आता तुम्हाला नवीन BNSS कलम आलेले आहेत. साधारणपणे आपण वाचायला गेलं 74, 75, 76, 77, 78, 74 ते 79 नवीन BNS कलम तुम्हाला विनयभंगाच्या संबंधित पाहायला मिळतीलच. परंतु आता आपल्याला जुना अभ्यासक्रम तुमचा आला आहे अभ्यासक्रमासाठी म्हणून 354 मी मुद्दाम सांगत सी फॉर कॅमेरा म्हणजे व्हायुरिझम म्हणजे काय असतं. एखादी महिला तिचे खाजगी कामं करत असन, खाजगी म्हणजे स्नान करणे असन, शौचाला जाणे असन किंवा कपडे बदलणे असन, तर तिच्या संमती नसेलही किंवा संमती असेलही किंवा चोरून तो काय करतो, चित्रीकरण करतोय आणि ते चित्रीकरण स्वतःही पाहतोय आणि इतरांनाही तो शेअर करत असन, तर त्याला व्हायुरिझम म्हणतात. परंतु हे व्हायुरिझम कोणत्या प्रकारचं व्हायुरिझम आहे? इलेक्ट्रॉनिक व्हायुरिझम आहे. आता म्हणून याला ट्रिक्स मी तुम्हाला मुद्दामून देईन. इलेक्ट्रॉनिक व्हायुरिझम का? कारण जनरली समजा एखाद्या खिडकीतून डोकावून पाहत असन, बाथरूममधून डोकावून पाहत असन, तर तिथे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर झालेला आहे का? नाही. त्याच्यामुळे तो सायबर क्राईम होईल का? नाही. पण जिथं इलेक्ट्रॉनिक मीन्सचा वापर होईल तो सायबर क्राईम होईल आणि तो कोणता होईल? इलेक्ट्रॉनिक व्हायुरिझम होईल. म्हणजे खाजगीपणाचे उल्लंघन म्हणजे काय? की एखादी महिला समजा चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असन, तिथं त्याने छुपे कॅमेरे लावले असतील किंवा तिथं त्याने छुपे काही डिव्हायसेस लावले असन आणि त्याची क्या रेकॉर्डिंग करून तो कुठंतरी विकत असन, शेअर करत असन, किंवा आपण बऱ्याच काही केसेस पाहिलेले आहेत जसं की मुलीसुद्धा, जसं की हरियाणाची एक केस खूप गाजली होती किंवा आपल्या पुण्यातील सुद्धा शिओपी कॉलेजच्या हॉस्टेलचा एक विषय बाहेर आला होता की बाबा काही मुलीच म्हणजे एक मुलगी तिच्या रूममधील मुलींच्या व्हिडिओ बनवत असायचे, फोटो काढत असायचे आणि ती तिच्या बॉयफ्रेंडला किंवा तिच्या मित्रांना ती पाठवत असायची. हा सुद्धा कलम 66 ई नुसार अपराध आहे. कारण इथं काय केलं जातं? व्हायुरिझम केलं जातं. असं नाही की व्हायुरिझम फक्त पुरुषाकडूनच केलं जातं, तर व्हायुरिझम हे महिलांकडून सुद्धा होऊ शकतं, त्यासुद्धा त्या ठिकाणी दोषी होतील. जसं आपल्याला माहिती की विनयभंग ही पुरुषच करतो असं नाही, तर विनयभंग पुरुषही करू शकतो आणि महिलाही करू शकतो हे आपण ऑलरेडी त्या विनयभंगामध्ये पाहिलेलं आहे. मॉलेस्टी म्हणतो आपण त्याला. जे कोणी व्यक्ती त्या व्यक्तीच्या खाजगीपणाचे उल्लंघन होईल अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या त्याच्या किंवा तिच्या संमतीशिवाय, म्हणजे ते पुरुषाचं पण चित्रीकरण असू शकतं, महिलेचंच असेल असं नाही, पुरुषाचं पण असू शकतं लक्षात घ्या, त्याच्या किंवा तिच्या संमतीशिवाय तिच्या खाजगी जागेची प्रतिमा उद्देशपूर्वकपणे किंवा जाणीवपूर्वकपणे हस्तगत करेल, लक्षात घ्या, करेल, प्रसिद्ध करेल किंवा पारेषित करेल, ती व्यक्ती 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेत 2 लाख रुपयापेक्षा अधिक नसेल. म्हणजे 3 वर्षापर्यंत कारावास आणि काय सांगितलंय? 2 लाख रुपयापेक्षा अधिक नसेल म्हणजे मॅक्झिमम 2 लाखापर्यंतच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षेस. म्हणजे किंवा पण दिलेलं आहे, एक तर 3 वर्षापर्यंत किंवा 2 लाखापर्यंत किंवा दोन्ही शिक्षेस ते कारणीभूत असेल.
या कलमाच्या प्रयोजनात पारेषित करणं म्हणजे काय, तेच एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करणं. पारेषित करणं म्हणजे काय, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी तो पहावा या उद्देशाने एखादी दृश्य प्रतिमा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवणे. मग तो व्हॉट्सअप थ्रू पाठवेल, टेलिग्राम थ्रू पाठवेल, कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवेल. प्रतिमेच्या बाबतीत हस्तगत करणे याचा अर्थ कोणत्याही साधनाद्वारे व्हिडिओ टेप करणे, फोटोग्राफ घेणे, फिल्म अभिलेख तयार करणे, याला काय म्हणायचं, हस्तगत करणे. खाजगी जागा, खाजगी जागा म्हणजे काय, जो आपले जननेंद्रियांचा भाग असेल किंवा जो कपडे आपण सर्वसाधारणपणे एक सभ्य व्यक्ती ज्या पद्धतीने कपडे परिधान करतात किंवा खाजगी जागा आपण काय म्हणतो की तो अर्ध नग्न असेल, अंतर्वस्त्र घातलेले पुनरुत्पादक अवयव असेल, गुप्त अंग असेल ज्याला प्युबिक एरिया सुद्धा म्हटलं जातं, पृष्ठभाग म्हणजे पार्श्वभाग असेल किंवा श्रीचेस्तन वगैरे, हे जे काही गोष्टी आहेत म्हणजे जननेंद्रियाच्या संबंधित किंवा लैंगिक अवयवांशी संबंधित, त्याला खाजगी जागा म्हटलं गेलेलं आहे. प्रसिद्ध करणं म्हणजे काय, मग त्याचा छापील अर्थ असेल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल. प्रसिद्ध करण्याचा अर्थ छापील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पुन्हा तयार करणे आणि ते जनतेसाठी उपलब्ध करून देणे, ह्या साऱ्या गोष्टी या ठिकाणी अपराध आहे. 66 ई फॉर इलेक्ट्रॉनिक फायोरिझम, अशी ट्रिक्स मी तुम्हाला मुद्दामून देणे या ठिकाणी, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. खाजगीपणाचे उल्लंघन होईन अशा परिस्थितीत, याचा अर्थ ज्या परिस्थितीत एखादी व्यक्ती अशी वाजवी अपेक्षा करू शकेल की त्याच्या किंवा तिच्या खाजगी जागेची प्रतिमा हस्तगत करण्यात येत होती अशी चिंता नसताना तिने किंवा त्याने खाजगीत एकांतात कपडे उतरवलेले असले, किंवा मग अशी व्यक्ती सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी आहे याची तमा न बाळगता त्याच्या किंवा त्याच्या खाजगी जागेचा कोणताही भाग जनतेला दिसणार नाही अशी परिस्थिती होय. म्हणजे तो बिचारा काळजी घेत असतो किंवा तो विश्वासाने कपडे बदलत असतो, अशा वेळेस जर कोणी त्याची प्रतिमा वगैरे कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला किंवा तसं केला तर त्याने तो अपराध केला असं म्हणता येईल. मित्रांनो, 66 ई आपण पाहिला, इलेक्ट्रॉनिक फायोरिझम म्हणजे काय करणं, की खाजगीपणाचे गुप्तपणे फोटो असतील, व्हिडिओ असतील, त्याचं साठवण, पारेषण, हस्तांतरण पब्लिकला खुलं करणं, तर हा अपराध आपण या ठिकाणी पाहिला होता, 66 ई व्हायोरिझम. जसं की मित्रांनो, आपण पाठीमागचे काही कलम पाहिले होते त्यांचेसुद्धा पिक्चर तुम्ही पाहून घेऊ शकता. जसं की 66 डीचं, डी म्हणजे काय सांगितलं होतं, की मी तुमच्या बँकेचा मॅनेजर बोलतो, म्हणजे तो एक डाकूगिरीच करत असतो, दातोत्यागिरी करून फसवणूक करून तुम्हाला भासवतो आणि तुम्हाला धोकाधडी देत असतो, धोका देत असतो. सर्वसाधारणपणे सगळीकडे शिक्षा 3-3 वर्षापर्यंतच पाहतोय, पण काही ठिकाणी द्रव्यदंड आहे किंवा आहे किंवा सोबत आहे. सी म्हणजे काय, इथं तुमचे पासवर्ड वगैरे कॉम्प्युटरचे काय करत असतो, तो चोरी करत असतो, ओके. आणि बी म्हणजे काय, बळकवतो, म्हणजे चोरीचे जे कॉम्प्युटर संसाधनं साधनं असतील ते काय करायचे, वापरणे किंवा माहीत असताना हे चोरीचं आहे तरी सुद्धा तुम्ही वापरताय, मग जे मोबाईल सुद्धा संगणक मध्ये येतो एक लक्षात ठेवा, चोरीचे मोबाईल वगैरे तुम्ही वापरायचे नाही, तो सुद्धा अपराध या ठिकाणी येईल. 66 ए मात्र तुम्हाला माहिती आहे, तो श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस मध्ये ही झालेला आहे, काय झालेला आहे, निष्क्रिय झालेला आहे. आणि 66 मात्र 43 ची शिक्षा आहे, अप्रामाणिकपणे लबाडीपणाने केल्यानंतर. आणि 65 मात्र तुम्हाला माहिती आहे, ढवळाढवळ करणे दुसऱ्याच्या दस्तावेज वगैरे, हे सगळे कलम आपण पाहिलेत. आता आपल्याला पाहिजे 66 ई, नंतर आपल्याला 66 एफ पाहायचं आहे. एफ म्हणजे काय मित्रांनो, तर एफ आहे सायबर टेररिझम. आता टेररिझम म्हणजे काय असतं, की त्या ठिकाणी बळाचा वापर होत असतो, किंवा सगळ्यांना माहिती टेररिझम म्हणजे दहशतवाद. आता हा कोणता दहशतवाद आहे, सायबर. आता सगळ्यांना वाटतं दहशतवादासाठी बळाचा वापर आवश्यक असतो, बळाचा म्हणजे फोर्सचा, म्हणून एफ इज इक्वल टू फोर्स म्हणजे एफ मीन्स फोर्स. ट्रिकसाठी तुम्हाला दिलं आहे, एफ मीन्स फोर्स म्हणजे फोर्स क्रिएट करणं किंवा दहशत निर्माण करणं, कुठंतरी राष्ट्रीय एकता, एकात्मता, सुरक्षा धोक्यात आणणं, किंवा ज्या काही महत्त्वाच्या यंत्रणा आहे आपल्या देशाच्या, समजा बँकिंग यंत्रणा असताना, RBI यंत्रणा असतील, सिक्युरिटी यंत्रणा असेल, तर त्यांच्या यंत्रणा हॅक करणं, त्या नुकसान करणं, किंवा काही ठिकाणी काय करणं, काही मोठ्या प्रमाणात नुकसान करत असताना एखाद्या व्यक्तीचा जीव घेणं, त्याचा मृत्यू घडवून आणणं, ह्यासुद्धा गोष्टी कुठं सायबर टेररिझममध्ये येत असतात. त्याला शिक्षा अजन्म कारावासापर्यंत आहे मित्रांनो. जी कोणी व्यक्ती भारताची एकता, एकात्मता, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्व यास धोका, सार्वभौमत्व म्हणजे सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्व यास धोका निर्माण करण्याच्या अथवा लोकांमध्ये किंवा लोकांच्या कोणत्याही गटामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने संगणक साधन सामग्रीत प्रवेश करण्याचा प्राधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यात प्रवेश करण्यापासून वंचित करेल किंवा वंचित करण्याची व्यवस्था करेल.
प्राधिकरण असताना संगणक साधन सामग्रीत अंतर्भेद शिरकाव करण्याचा किंवा प्रवेश करण्याचा प्रयत्न करून किंवा त्यास प्रवेश करील किंवा प्रवेश करण्यासाठी प्राधिकृत असलेल्या मर्यादेत वाढ किंवा प्रवेश करेल, कोणत्याही दूषित संगणकाची मांडणी करेल, मांडणी करण्याची तजवीज करेल ती व्यक्ती, आणि अशा कृतीमुळे व्यक्तींचा मृत्यू घडून येईल, लक्षात घ्या, मृत्यू घडून येईल किंवा त्यांना इजा होईल किंवा मृत्यू किंवा इजा होण्याचा संभव असेल, अथवा मालमत्तेचे नुकसान किंवा विनाश होईल किंवा मोडतोल होईल किंवा तसे होण्याचा संभव असेल, अथवा समाजाच्या जीवितासाठी अत्यावश्यक असलेल्या सेवा, समाजाच्या जीवितासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सेवा कोणत्या, बँकिंग सर्व्हिस असू शकतो, पूर्ण बँकिंग सर्व्हिस ठप्प केले असतील किंवा आपण म्हणू शकतो आता नुकतीच एअरलाईन सर्व्हिस ठप्प झाली होती 2 दिवस, तर अशा ज्या काही समाजाच्या जीवितासाठी अत्यावश्यक असलेल्या वस्तू सेवांचे नुकसान होण्याचा किंवा त्याच्या पुरवठ्यात व सेवेत अडथळा निर्माण होण्याचा किंवा कलम 70 अन्वये विनिर्दिष्टित केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीच्या पायाभूत सुविधेवर प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम होण्याचा संभव असेल याची जाणीव असताना कृती करेल ती व्यक्ती. त्याचबरोबर जाणीवपूर्वकपणे किंवा उद्देशपूर्वकपणे प्राधिकरण नसताना किंवा प्रवेश करण्यासाठी प्राधिकृत असलेल्या मर्यादेत वाढ करून संगणक साधन सामग्री शिरकाव करेल किंवा प्रवेश करेल आणि अशा कृतीमुळे राष्ट्राच्या सुरक्षेच्या, लक्षात घ्या राष्ट्राची सुरक्षा खूप महत्त्वाची, अशा कृतीमुळे राष्ट्राच्या सुरक्षेच्या किंवा परराष्ट्रीय संबंधाच्या कारणांसाठी निर्बंध असलेली माहिती, डाटा किंवा संगणक डाटाबेस मिळवेल किंवा अशा प्रकारे मिळवलेली अशी माहिती, डाटा किंवा डाटाबेस भारताच्या सार्वभौमत्वाच्या किंवा एकात्मतेच्या हितास, परराष्ट्राशी असलेल्या मित्रत्वाच्या संबंधास, सार्वजनिक सुव्यवस्थेच्या प्रतिष्ठेस किंवा नीतिमत्तेस इजा करण्यासाठी अथवा न्यायालयाचा अवमान करण्याचा, मानहानी करण्याचा किंवा अपराधात चेतावणी देण्याच्या किंवा कोणत्याही परकीय राष्ट्राच्या, व्यक्तिगटाच्या किंवा अन्यथा फायद्यासाठी वापरू शकेल, वापरण्याचा संभव असेल असा विश्वास ठेवण्यास कारण असलेली कोणतीही निर्बंधित माहिती, डाटा, डाटाबेस मिळवेल ती व्यक्ती सायबर दहशतवादाचा अपराध ठरते. समजा आपल्या एखाद्या देशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहे, समजा अमेरिकासोबत, ते डॉक्युमेंट चोरणे वगैरे हा सुद्धा सायबर दहशतवाद होईल, किंवा काही महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स असतात जसं की आपले आधारचा डाटाबेस असेल तो कोणी चोरला मिळवला, किंवा निवडणूक आयोगाचा जो काही निवडणूक पत्रांचा जो डाटाबेस असेल तो मिळवला, तर लोकांना एक असुरक्षित महसूस होऊ शकतो, त्यांच्या हितसंबंधास बाधा येऊ शकते, तर हा सुद्धा एक सायबर टेररिझमचा भाग आहे, किंवा सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नीतिमत्तेस इजा करण्यासाठी केलेली ऍक्टिव्हिटी सुद्धा सायबर टेररिझमचा भाग आहे. व्यापक प्रकारे आपण ते समजून घेत आहे सायबर टेररिझम म्हणजे काय, याला शिक्षा आजन्म करावसापर्यंत आहे मित्रांनो. जी कोणी व्यक्ती सायबर दहशतवाद करेल किंवा करण्याचा कट करेल ती व्यक्ती आजीवन कारावासाच्या मर्यादापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल. मित्रांनो आता पुढचा 67 असलेली सामग्री पसरवणारा हैवन म्हणजे काय, आपण म्हणतो ना राक्षस, हैवन 67 आणि असलेली मजकूर पांगवणारा प्रसिद्ध करणारा हैवन, आपण म्हणतो तो हैवान आहे, हैवान माणूस नाही तू, तर 67 असलेली सामग्री पसरवणारा हैवान तयार करणारा हैवन असं तुम्ही ट्रिक्स लिहून घेऊ शकता. 67 असलेली सामग्री तयार करणारा हैवन, असलेली मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठवल्याबाबत शिक्षा, म्हणजे तो काय करतो, प्रसिद्ध करतो किंवा पाठवतो. 67 असलेली सामग्री पाठवणारा हैवन असे ट्रिक्स तुम्ही लिहून घेऊ शकता. याला पहिल्या अपराधाला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत प्लस लाखापर्यंत दंड आहे, दुसऱ्या व त्यानंतरच्या अपराधा शिक्षा आहे 5 वर्षापर्यंत प्लस 10 लाखापर्यंत दंड आहे. तेच सविस्तर या ठिकाणी दिलेलं आहे, वेगळं काही नाही आहे. जी कोणी व्यक्ती सर्व संबंध परिस्थिती विचारात घेता जो कामुक भावना वाढवेल, म्हणजे वासना कामुक भावना वाढवेल किंवा वैश्विक भावना पचळवेळ किंवा त्यात अंतर्भूत असलेला किंवा त्यात समाविष्ट असलेला मजकूर वाचण्याचा, पाहण्याचा किंवा ऐकण्याचा संभव असलेल्या व्यक्तींना नीतीभ्रष्ट करण्याचा त्यात प्रभाव असेल, तर असे कोणतेही साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करेल, मग ते पुस्तकही असू शकतं, मूव्ही असू शकतं, क्लिपही असू शकतो, प्रसिद्ध करेल किंवा पाठवेल अथवा प्रसिद्ध करण्याची किंवा पाठवण्याची व्यवस्था करेल अशी व्यक्ती पहिल्या अपराधासाठी 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका प्रकारच्या करावाची शिक्षा, म्हणजे कोणताही प्रकार म्हणजे सश्रम असू शकतो, साधाही असू शकतो, आणि 5 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस, आणि दुसरा अपराध असेल किंवा त्यानंतरचा अपराध असेल तर 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कोणत्याही प्रकारचा कारावास आणि 10 लाख. म्हणजे पहिल्या अपराधात आपण पाहिलं 3 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास आणि 5 लाख, 3-5 होता, आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधात किती आहे तर 5 वर्षापर्यंत आणि 10 लाखापर्यंत दंड आहे, ही लक्षात असू द्या. चला
कलम 67 ए ए फॉर असलेलं, ए फॉर असलेलं हे लक्षात ठेवू शकता. 67 मध्ये तोच अश्लीलता प्रसार करणारा हेवन, आपण 67 पाहिलं आणि ए फॉर सुद्धा अश्लीलच म्हणजे कसलं, अश्लीलतेतून लैंगिक भावना उद्दीपित करणारा, अश्लील साहित्यातून, ए म्हणजे अश्लील साहित्यातून लैंगिक भावना उद्दीपित करणारा, अश्लील साहित्यातून लैंगिक भावना उद्दीपित करणारा म्हणजे लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्यांचा अंतर्भाव असणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा ते पाठवल्याबाबत शिक्षा. म्हणजे 67 जो होता त्याच प्रकारचा कलम आहे, फक्त इथं काय केलं जातं, लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्याचा जो संबंध अंतर्भूत असणारे साहित्य असतं त्याचा प्रसार करणं किंवा ते काय करणं, प्रसिद्ध करणं, म्हणजे लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्यांचा अंतर्भाव असणारे, म्हणजे पोर्नोग्राफिक त्यामध्ये येऊ शकतं, पोर्नोग्राफिक क्लिप येऊ शकतात, पोर्नोग्राफिक साहित्य येऊ शकतं, तर त्यालासुद्धा शिक्षा पहिल्या अपराधात 5 वर्षापर्यंत आहे प्लस 10 लाखापर्यंत दंड आहे आणि दुसऱ्या व त्यानंतरच्या अपराधात शिक्षा 7 वर्षापर्यंत प्लस 10 लाखापर्यंत दंड आहे. चला, म्हणजे जी कोणी व्यक्ती, 67 ए काय सांगतोय, जी कोणी व्यक्ती ज्यात लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृतींचा किंवा वर्तणुकीचा अंतर्भाव आहे असे कोणतेही साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करेल किंवा पाठविल अथवा प्रसिद्ध करण्याची किंवा पाठवण्याची व्यवस्था करेल अशी व्यक्ती पहिल्या अपराधासाठी 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावास शिक्षेस किंवा 10 लाख रुपये, जे मी तुम्हाला सांगितलं तेच आहे, वेगळं काय नाही. आणि दुसऱ्या आणि त्यानंतरच्या अपराधासाठी 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या आणि शिक्षा 10 लाख रुपयापर्यंतची इतके शिक्षा असेल हे पण लक्षात असू द्या. चला, आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे कलम 67 बी, बी फॉर बालक, बी फॉर बालक, बालक का म्हणायचं बी फॉर बालक, इथं चाइल्ड पोर्नोग्राफिकचा अपराध होत असतो, चाइल्ड पोर्नोग्राफिकचा अपराध होत असतो म्हणजे कामवासना उद्दीपित करणारी कृती इत्यादीमध्ये लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा पाठवल्याबद्दल शिक्षा. इथं सुद्धा शिक्षा जशी आपण मागच्या कलमात पाहिली तशीच आहे, पहिल्या अपराधात शिक्षा 5 वर्षापर्यंत प्लस 10 लाखापर्यंत दंड, दुसऱ्या व त्यानंतरच्या अपराधात शिक्षा 7 वर्षापर्यंत प्लस 10 लाखापर्यंत दंड आहे. या शिक्षा लक्षात ठेवायचे, कलम आणि कलम कोणत्या विषयाशी संबंधित आहे त्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सविस्तर पाहूया, जी कोणी व्यक्ती ज्यामध्ये कामवासना उद्दीपित करणाऱ्या कृतीमध्ये किंवा वर्तणुकीमध्ये लहान मुलांचा समावेश असलेले चित्रण आहे असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साहित्य प्रसिद्ध करेल किंवा पाठविल अथवा तसे करण्याची व्यवस्था करेल किंवा अश्लील किंवा असभ्य किंवा कामवासना उद्दीपित होईल अशा रीतीने लहान मुलांचे चित्रण असणारे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साहित्य असलेला मजकूर किंवा डिजिटल प्रतिमा निर्माण करेल, ते गोळा करेल, त्याची मागणी करेल, तो चाळील, त्याची जाहिरात करेल, त्याचे प्रचालन करेल, त्याची देवाणघेवाण करेल किंवा वाटप करेल, कामवासना उद्दीपित करण्यासाठी व त्याकरता किंवा ज्या रीतीने संगणक साधनसामग्रीबाबत एखाद्या समजदार प्रौढ व्यक्तीच्या मनात शोभ निर्माण होईल अशा रीतीने लहान मुलांचे एक किंवा अधिक लहान मुलांशी ऑनलाईन नातेसंबंध वाढीस लावेल, त्यासाठी भुरळ पाडेल, त्यास प्रवृत्त करेल किंवा लहान मुलांचे ऑनलाईन दुरुपयोग करण्याची सुविधा करेल, म्हणजे लहान मुलांचंसुद्धा ऑनलाईन मिसयूज करणं हा सुद्धा या ठिकाणी अपराध येईल. लहान मुलांशी केलेल्या कामवासना उद्दीपित करणाऱ्या कृतीशी संबंधित असणाऱ्या स्वतःच्या किंवा इतरांच्या दुर्वर्तनाने कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मुद्रित करेल ती व्यक्ती पहिल्या अपराधासाठी 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचे आणि 10 लाख इतका द्रव्यदंड असेल आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी 7 वर्षापर्यंत असू शकेल मुदतीचा आणि त्याचबरोबर 10 लाख रुपये. जे पाठीमागच्या कलमात पाहिलं होतं आपण 67 अ वगैरे ती शिक्षा या ठिकाणी आहे, परंतु कलम 67 कलम 67 अ च्या आणि कलमाच्या तरतुदी इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुढीलपैकी कोणत्याही पुस्तकास, पत्रकास, कागदास, लेखा, चित्रास, रंगचित्रास, सादरीकरणास किंवा कृतीस लागू असणार नाही. पुढील कोणत्या याच्यात लागू असणार नाहीत, जे पुस्तक, पत्रक, कागद, लेख, चित्र, रंगचित्र, सादरीकरण किंवा आकृती, विज्ञान, साहित्य, कला किंवा शिक्षण यांचे हितार्थ आहे, यांच्या हितार्थ किंवा सार्वजनिक आस्थेच्या अन्य उद्दिष्टार्थ आहे अशा कारणावरून ते जनतेच्या हिताचे असल्याचे समर्थन जे सिद्ध करेल असे प्रकाशन. लक्षात घ्या, 67 कलम 67 ए च्या आणि कलमाच्या तरतुदी, म्हणजे फक्त ह्याच कलमाच्या तरतुदी नाही तर 67 असेल, 67 अ असेल आणि 67 ब असेल यांच्या तरतुदी हे अपवाद आहे, ह्या अपवादाला लागू होणार नाही. जे सद्भावी वारसा जपण्यासाठी किंवा धार्मिक प्रयोजनार्थ ठेवलेले आहे किंवा वापरलेले आहे, जसे काही लेण्या आहेत, जसं की खजुराव लेण्या वगैरे आपण पाहतो किंवा ऑदर काय आहे, जे ऐतिहासिक वारसा आहे, स्मारक आहे, त्या ठिकाणी चित्रीकरण केलेलं असतं, त्याचं कोणी क्या ऑनलाईन चित्रीकरण करू शकतं किंवा काय, जे ऐतिहासिक वारसा आहे किंवा जे पुस्तक, पत्र, कागद हे कशा संबंधित आहे, विज्ञान, साहित्य, कला किंवा शिक्षण यांच्या हितार्थ आहे, सार्वजनिक आस्थेच्या
त्याच्या अनुषंगाने बनवलेलं आहे, तर त्यांना हे कलम लागू होणार नाही हेच अपवाद या ठिकाणी दोन सांगितलेले आहे. या कलमाच्या प्रयोजनार्थ लहान मुले, याचा अर्थ काय, ज्यांची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत, म्हणजे 18 वर्षाच्या आतील हे लहान मुले म्हणून अर्थ घ्यायचा. आता 67C, ओके, तिथं काय सांगितलं, सी मध्यस्थाद्वारे माहितीचे जतन करणे व ती धारण करणे. आता मध्यस्थ ह्या शब्दाची व्याख्या आपण डब्ल्यूमध्ये पाहिली होती. डब्ल्यू म्हणजे वाढफे, लक्षात घ्या वाढफे. थर्ड पार्टी आपण काय म्हणतो की ज्या काही इंटरनेट सप्लायर असतील, वेब सर्च इंजिनवाले असतील, ज्या काही थर्ड पार्टी असतात, वाढफे असतात, ते काय करतात की आपल्याला सुविधा देण्याचं काम करत असतात. आता इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असतात, नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर असतात, हे काय झाले, जसं की आपले काही पेमेंट गेटवे असतात, जसं की रेझर पे सांगितलं होतं, गुगल पे सांगितलं होतं, फोन पे सांगितलं, असे अनेक काही थर्ड पार्टीवाले लोक असतात, त्यांना मध्यस्थ आपण म्हणतो. ते त्यांच्याकडून जर अशी मध्यस्थीद्वारे माहिती जतन करणे व ती धारण करणे, त्यांनी जर हा अपराध केला यातूनच, समजा त्यांच्याकडे काही, तर आपण समजा एखादं मॅसेंजर ॲप वापरत असन आणि ते आपला मॅसेज आपल्या रिसिव्हरला पाठवत असन किंवा मदत करत असन, त्यांनी जर आपल्या काही गोपनीय गोष्टी असतील किंवा त्यांच्याकडूनच काही अपराध होत असेल, तर त्यांनाही त्या ठिकाणी तरतुदीस सामोरे जावं लागेल. जसं की आपण पाहतो टेलिग्रामचे जे संस्थापक आहे, शिओ आहेत, त्यांच्या टेलिग्रामचा उपयोग भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये गुन्हेगारीला वाव देण्यासाठी त्याचा वापर केला गेला, म्हणजे तिथं खंडणी असेल, जुगार असेल किंवा अदर कोणते जी काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी असेल, तर त्या ॲक्टिव्हिटी थांबवण्यासाठी त्यांनी पुरेसा प्रतिबंध केला नाही, त्यांची कुठं ती मॉडरेट पॉलिसी त्यांना उपयोगी पडली गुन्हेगारीच्या उदतीकरणाला किंवा गुन्हेगारी करण्यासाठी. म्हणून अशा वेळेससुद्धा जे काय वाढफे आहेत, थर्ड पार्टीचे जे काय आपण पाहतो ॲप्लिकेशन असतील किंवा जे कोणी जसं सर्व्हिस प्रोव्हायडरला असं, जसं की मॅसेंजर ॲप वगैरे असतील, तर या ठिकाणून यांच्याकडूनसुद्धा काही उल्लंघन झालं तर त्यांनासुद्धा शिक्षेची तरतूद आपल्या IT Act आहे. इवन आपल्यालाही माहिती आहे भारतीय आपलं IT Act कलम 69, जरी तुमच्या अभ्यासक्रमात नसतील, 69 नुसार सुद्धा ते काय करू शकतात. समजा एखादा ट्विटरवर चुकीचा वादग्रस्त ट्विट करत असेल तर त्याचे त्या ट्विटरला किंवा त्या आता ट्विटरचं नाव X झालेलं आहे, तर त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाऊ शकतं भारताकडून की बाबा ह्या व्यक्तीला ट्विटरवर ट्विट करता आलं नाही पाहिजे. बरंच आपण गोष्टी पाहतो की त्याला बॅन केलं जातं, म्हणजे वादग्रस्त त्याचे ट्विट काढून टाका, वादग्रस्त त्याच्या पोस्ट काढून टाका, अशाही सूचना भारत सरकारकडून देण्यात येऊ शकतात. किंवा IT Act कलम 69A नुसार बरेच काही ॲप्लिकेशन आपण राज्याची सुरक्षता, राष्ट्राची सुरक्षता, कायदा सुव्यवस्था याला प्रायोरिटी देऊन अनेक काही ॲप्लिकेशन कलम 69A नुसार आपल्या भारत देशाने बंद केलेले आहेत. जसं की TikTok असेल, चायनीज बरेच काही ॲप्लिकेशन होते किंवा काही कमर्शियल ॲप असतील, तर ते बंद करण्याचा अधिकार सुद्धा आपल्या भारत सरकारला आहे. आणि त्याचबरोबर इथं काय सांगितलं, हे जे काय मध्यस्थ म्हणजे कसं, जर मी तुम्हाला ॲप्लिकेशनचे नावं सांगितले, हे सुद्धा एक मध्यस्थांचंच काम करतात. जसं की सर्च इंजिन किंवा सर्व्हिस जे आपण मध्यस्थाची म्हणजे W व्याख्या पाहिली तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता, म्हणजे तुम्हाला पेमेंट गेटवेसाठी मदत करणारे असतील, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, ज्या कोणी असतील, ह्या मध्यस्थांकडून काय माहितीचे जतन करणे, ती धारण करणे, विनिर्दिष्टित करण्यात येईल अशा कालावधीसाठी किंवा केंद्र सरकार विहित करेल अशा रीतीने व अशा नमुन्यात मध्यस्थ अशी माहिती जतन करेल आणि धारण करेल, म्हणजे केंद्र सरकार सांगेल त्या पद्धतीने. जो कोणताही मध्यस्थ उद्देशपूर्वक, जाणीवपूर्वक पोर्ट कलम 1 तरतुदींचं उल्लंघन करेल, असा मध्यस्थ 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासात शिक्षेस तसेच द्रव्यदंड शिक्षेस पात्र ठरेल. उदाहरणार्थ एखादी टेलिफोन कंपनी आहे आणि तो काय करतोय की सत्ताधारी पक्षांना विरोधी पक्षांचे कॉल टॅपिंग करून देत असते किंवा त्यांनी कोणासोबत बोलतायत, कोणाकडून त्यांचे व्यवहार होत आहेत, ट्रान्झॅक्शन होत आहेत, काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी गोपनीय आहे, तर ते दुसऱ्याला विकत असतील, शेअर करत असतील किंवा त्यांच्या डाटाचा मिसयूज करत असतील, म्हणजे एक प्रकारे ते सुद्धा सायबर क्राईम करतात. तिथं काय सांगितलंय, मध्यस्थांनी काय केलं पाहिजे, केंद्र सरकार विहित करेल अशा रीतीने अशाच नमुन्यात माहिती जतन करेल आणि धारण करेल, आणि मध्यस्थांकडून त्या माहितीचा चुकीचा उपयोग झाला नाही पाहिजे, म्हणजे कसा कोणताही मध्यस्थ उद्देशपूर्वक किंवा जाणीवपूर्वक पोट कलम 1 उल्लंघन करणार नाही, जर त्याने केलं तर त्याला सुद्धा 3 वर्षापर्यंत असू शकेल इतका मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस तसेच द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल. हे पण बाब असू द्या. आता टेलिकॉम कंपन्या ह्या मध्यस्थ आहेत, त्यांना कॉल टॅपिंगचा अधिकार आहे का, त्यांना लोकेशन इतरांना शेअर करण्याचा अधिकार आहे का, तर केंद्र सरकार ज्या नमुन्यात सांगत, म्हणजे आपल्याला माहिती आहे जसं की CRPC कलम 91-92 असेल
असेल किंवा काय, तर केंद्र सरकारच्या नमुन्यात जे काही ऑथॉरिटी आहे, ज्या ऑथॉरिटीला तो अधिकार असेल, समजा आपली IB असेल, SID असेल किंवा आपली CP असतील किंवा ॲडिशनल DG असेल. मॉकामध्ये आपण पाहिले की ॲडिशनल DG असतील लॉ अँड ऑर्डरचे किंवा कोणी, ते कॉल टॅपिंग सुद्धा, पण ते काय करतात, तशा पद्धतीने केंद्र सरकारने सांगितलेल्या नमुन्यात किंवा विहित अशा अटी आणि शर्तीतच ते अधिकारी त्यांना सांगू शकतात की याचे कॉल टॅप करा, हे करा, ते करा. पण डायरेक्टली टेलिकॉम कंपन्या किंवा डायरेक्टली त्या मध्यस्थ मेडिएटर अशा पद्धतीने चुकीचा त्या डाटाचा वापर करणार नाही, उल्लंघन करणार नाही, अन्यथा त्यांना सुद्धा 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. जास्त व्यापक सांगण्याची आवश्यकता नाही, कलम वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येणारच आहे ते. कलम 7-8 तपासी अधिकाऱ्याने, कलम 7-8 तपासी अधिकाऱ्याने करा हा कायदा पाठ, तपासी अधिकाऱ्याने करा हा कायदा पाठ. का कायदा पाठ करा? कारण हा तपास आहे, हा तपास करण्यासाठी किमान PI लेवलचीच व्यक्ती लागते, त्याच्या खालची नाही. म्हणजे आता कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, PSI यांनी कायदा करायचा नाही का? तर शेवटी त्यांनी कायदा केलाच पाहिजे, त्यांनाही लक्षात येतं की हा गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे, पण तपास मात्र किमान PI लेवलचा व्यक्ती असतो. तसं PI लेवलचे व्यक्ती खाली PSI लोकांचाही सपोर्ट घेऊ शकतात, मदतीला तपासासाठी त्यांची मदत घेता येते, किंवा ते सबऑर्डिनेट अधिकारी सुद्धा तपास करत असतात. परंतु आधी हा तपास कुणाकडे होता? DYSP म्हणजेच ACP, शहरामध्ये ACP, ग्रामीण भागात DYSP. परंतु तपास प्रक्रियाला विलंब होत असेल किंवा खूप सारे गुन्हे वाढत गेले, तपासी अधिकाऱ्यांची संख्या कुठं कमी पडत असेल किंवा तपासी अधिकारी जास्त असावे, तपास जलद हवा, हा कुठंतरी हेतू डोळ्यासमोर समजून आता PI लेवलचा व्यक्ती, म्हणजे 2008 दुरुस्थितीनंतर PI लेवलचाही व्यक्ती तपास करू शकतो. पण किमान PI लक्षात असू द्या, भविष्यात इन फ्युचर PSIला सुद्धा ते देऊ शकतात मान्यता, परंतु आता सध्या तरी PI, म्हणजे अपराधाचे अन्वेषण करण्याचा अधिकार किमान PI लेवलच्या व्यक्तीला आहे. CRPC नुसार जे काही तपास असतो तो करतो. CRPC 1973 म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी पोलीस निरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाचे अन्वेषण करू शकेल. म्हणजे किमान PI लेवलचा व्यक्ती पाहिजे, त्याचं वरिष्ठही चालन, परंतु PI खाली नको, म्हणून त्याने तरी कायदा पाठ केला पाहिजे. कलम 80 PI घ्यायची झडती, किमान PI घ्यायची झडती, किमान PI घ्यायची झडती, कलम 80 हे लक्षात असू द्या. कलम 80 किमान PI घ्यायची झडती, हे ट्रिक्स तुम्ही लिहून घेऊ शकता. कलम 80 किमान PI घ्यायची झडती, म्हणजे इथं असं नाही की डायरेक्ट PSI हेड कॉन्स्टेबल गेला, कारण तपासाचा अधिकार कोणाला आहे? किमान पोलीस निरीक्षक. तसं इथंसुद्धा झडती घेण्याचे अधिकार, जसं तुम्ही CRPC कलम पाहिले असेल, झडती घेण्याचे कोणकोणते कलम आहेत, 94 असतील, 97-98 असतील, जे काय असतील, किंवा 93 असतील, 102 असतील, 100 असेल, तर इथं जर झडती घ्यायची असेल तुम्हाला, पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचे प्रवेश करणे झडती घेणे, म्हणजे हे एक तर केंद्र सरकारने निर्दिष्टित केलेले अधिकारी, केंद्र सरकारने जे अधिकाऱ्यांना अधिकार दिले ते पण अधिकारी असतील, आणि राज्याच्या पोलिसांच्या बाबतीत झालं तर किमान PI लेवलची व्यक्तीच काय करेल, झडती घेईल, प्रवेश करेल, झडती घेईल, असं कलम 80 सांगितलेलं आहे. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय झडती घेणे म्हणजे काय, की आपण पाहतो एखाद्या ठिकाणी, आता तुम्ही पाहता एखादा सायबर फ्रॉड झालेला असेल, कुठे काय चुकीचं झालं असेल, जसं की आपण ते राजकुंद्राचं प्रकरण पाहिलं होतं, त्यांनी पोर्नोग्राफिक व्हिडिओ बनवून एका ऍप्लिकेशनवरती विकायचे, त्यांच्या एका क्लिपला 80 लाख रुपयाचं त्यांना उत्पन्न मिळायचं, असं जेव्हा बातमी व्हायरल झाली तेव्हा त्यांचे सगळे कॉम्प्युटर, त्यांचे डाटा, त्यांच्या ज्या काही स्टोरेज मटेरियल असेल ते सगळं सायबर टीमने ताब्यात घेतलं, आणि त्याची झडती असेल, प्रवेश असेल, झडती असेल, आणि ते इव्हिडन्स पण झाले, ते सीज पण केले. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 यामध्ये काही अंतर्भूत असले तरी पोलीस निरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा कोणताही पोलीस अधिकारी किंवा केंद्र शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेला केंद्र शासनाचा किंवा राज्य शासनाचा कोणताही अधिकारी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करू शकेल आणि झडती घेऊ शकेल, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करू शकेल आणि झडती घेऊ शकेल, हे बाब लक्षात असू द्या. आणि तेथे आढळलेली एखादी व्यक्ती या अधिनियमाखालील अपराध करीत असल्याचा संशय असेल किंवा तसे करीत असेल किंवा त्याने तसा अपराध केला असेल किंवा करण्याचा बेतात असेल तर तिला वॉरंटाशिवाय पकडू शकेल, डायरेक्ट ते वॉरंटाशिवाय पकडू शकेल. आपण जसं पाहू शकतो की काही ठिकाणी त्यांना खबर मिळाली, लीड मिळाली पोलीस की इथे इथं लहान मुलांचा वापर पोर्नोग्राफिक पर्पजसाठी होतं, इथं इथं पोर्नोग्राफिक व्हिडिओ बनवले जातात, किंवा इथे इथं काही पायरेसी म्हणजे थिएटरमध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची थिएटर प्रिंट किंवा त्या पद्धतीने त्यांची पायरेसी केली जाते, विकले जातात, त्यांच्या कॅसेट शिड्या किंवा काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं सुद्धा किंवा काही लोकांचे रेकॉर्डेड कोर्स आहेत ते रेकॉर्डेड केस सुद्धा ते काय करतात, तयार करून विकले जातात. असं जेव्हा त्यांना माहिती मिळते ते सदर विना वॉरंट झडती घेऊ शकतात, प्रवेश घेऊ शकतात, आणि विना वॉरंट ते किमान PI लेवलची व्यक्ती ताब्यात घेऊ शकतात.
त्या सायबर क्राईम करणाऱ्या व्यक्तीला. या पोर्टकलमच्या प्रयोजनासाठी सार्वजनिक ठिकाणी या संज्ञेमध्ये कोणतेही लोकवाहन येतं, हॉटेल येतं, कोणतेही दुकान येतं, लोकांनी वापरावे असा उद्देश असलेली किंवा लोकांना प्रवेश असलेली कोणतीही जागा यांचा समावेश होतो. जर कोणत्याही व्यक्तीला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याखेरीज अन्य व्यक्तीने पोर्टकलम एक खाली अटक केली असेल तर असा अधिकारी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला अनावश्यक विलंब न करता त्या प्रकरणात अधिकारीता असणाऱ्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करेल, पाठवेल किंवा प्रभारी पोलीस ठाण्या अधिकाऱ्यासमोर हजर करेल. आपल्याला माहिती 24 तासाच्या आत अटक केल्यानंतर हजर करायचं असतं, किंवा जर कोर्ट रात्रीची वेळ असेल किंवा कोर्ट जवळ नसेल तर आपल्याला PSO समोर हजर करणं आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 तरतुदी या कलमाच्या तरतुदींना अधीन राहून जितपत शक्य असेल तितपत या कलमाखाली केलेला कोणताही प्रवेश, झडती, अटक या संबंधात लागू होतील. म्हणजे CRPC च्या प्रोव्हिजनांनी राबवायचे असतात, प्रवेश करताना, झडती करताना, अटक करताना, कारवाई करताना. आता 85 कंपन्यांनी केलेले अपराध हे लक्षात घ्या. 85 कलम 85 किंवा कलम 85 कलम 85 ट्रिक्स आपण मुद्दामून देतोय कलम लक्षात ठेवण्यासाठी. 85 कलम 85 शिल्पा शेट्टीवर नाही आली आज. म्हणजे शिल्पा शेट्टीचं काय उदाहरण दिलं, त्याचं शिल्पा शेट्टीवर नाही आली आज, नाही आली आज. आता मित्रांनो सांगायचं असं की ज्या प्रोडक्शन कंपन्या असतात फिल्म इंडस्ट्रीमधल्या, त्या प्रोडक्शन कंपन्या ज्यावेळेस तोट्यात असतात त्यावेळेस ते काय करतात, जसे चुकीचे काही डिसिजन घेतात, जसं की काही असलेले व्हिडिओ बनवणं, असलेली क्लिप बनवणं, असलेलं पोर्नोग्राफिक कंटेंट बनवून काही ॲप्लिकेशनला विकणं, स्वतःचे ॲप्लिकेशन डेव्हलप करणं, बाहेर देशात विकणं. तर तेच तुम्हाला सांगतो की जे राज कुंद्रा यांच्या बाबत काही गुन्हे दाखल झाले होते 2-2.5 वर्षापूर्वी, तर राज कुंद्रा हे शिल्पा शेट्टींचे मिस्टर, तर जी काही कंपनी होती त्या कंपनीत शिल्पा शेट्टी आय थिंक त्या कंपनीत बोर्डवर असतीलही, परंतु त्यांना मात्र हे माहीत नव्हतं की त्यांच्या मागून ह्या गोष्टी होत आहेत. म्हणून जर कंपनीचा कोण कंपनीचा जो बोर्डवर असेल, मग तो अध्यक्ष असेल, MD असेल, कोणी असेल, त्याच्या पश्चात जर काही सायबर क्राईम ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्याला या ठिकाणी शिक्षा नाही, परंतु त्याची तिथं मुकसंमती असेल, त्याची संमती असेल, त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं असेल तर मात्र तो सुद्धा दोषी असतो. म्हणजे अशी कोणत्याही कंपनी असेल, कंपनीकडून असे ज्या काही सायबर क्रिमिनल ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्या कंपनीचा ओनर, कंपनीचा मालक, कंपनीला जबाबदार असणारा प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी दोषी असतो असा हा कलम सांगतो. म्हणून 85 कलम 85 शिल्पा शेट्टीवर नाही आली आज. का नाही आली आज? कारण शिल्पा शेट्टीचा जरी त्या कंपनीचा संबंध असेल तरी तिला माहिती नव्हतं की अशा काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी चालू होत्या, म्हणून ते पूर्णपणे राजकुंद्रा त्याला जबाबदार होतं. या अधिनियमाच्या किंवा लक्षात घ्या, या अधिनियमाच्या किंवा त्या खाली केलेल्या नियमाच्या निर्देशांच्या किंवा आदेशाच्या तरतुदींचे कोणतेही उल्लंघन करणारी व्यक्ती, म्हणजे एखादी कंपनी असेल तर जेव्हा उल्लंघन करण्यात आले असेल त्यावेळी कंपनीची जी प्रभारी असेल किंवा जी कंपनीचा व्यवसाय करण्यासाठी जबाबदार असेल अशी प्रत्येक व्यक्ती, त्याचप्रमाणे कंपनीसुद्धा त्या उल्लंघनासाठी दोषी असेल आणि ती कार्यवाही केली जाण्यास व तदनुसार शिक्षा दिली जाण्यासुद्धा पात्र असेल. परंतु असे की जर त्याने असे उल्लंघन आपल्या नकळत करण्यात आले होते किंवा अशा उल्लंघनास प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती सर्व खबरदारी आपण घेतली होती हे सिद्ध केले तर त्या पोटकलमातील कोणत्याही गोष्टीमुळे असे व्यक्ती शिक्षा पात्र ठरवता येणार नाही. जे आता तुम्हाला उदाहरण सांगितलं ते सुद्धा तुम्ही डोळ्यासमोर घेऊ शकता. पोटकलम 2 काय सांगतात? पोटकलम 1 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी या अधिनियमाच्या किंवा त्या खाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाच्या निर्देशांच्या आदेशांच्या तरतुदींचे उल्लंघन एखाद्या कंपनीने केले असेल आणि कंपनीचा कोणताही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी यांच्या संमतीने किंवा मुख अनुमतीने किंवा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाले असेल तर असा संचालक, व्यवस्थापक, सचिव व इतर अधिकारी सुद्धा उल्लंघनासाठी दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाण्यास, तदनुसार शिक्षा दिल्या जाण्यास ठरतील. ज्या गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अगदी त्याच आहे, वेगळं काही नाही. स्पष्टीकरण काय सांगितलंय? या कलमाच्या प्रयोजनासाठी कंपनी म्हणजे काय? निगम निकाय असेल आणि त्यात भागीदारी संस्था, व्यक्तींचे इतर संघ यांचा सुद्धा समावेश असेल. संचालक याचा अर्थ काय होतो? संचालक याचा म्हणजे भागीदारी संस्थेशी संबंधातील अर्थ, भागीदारी संस्थेतील भागीदारी असा आहे, भागीदार असा आहे म्हणजे पार्टनर. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो IT Act आहे 2000 ॲक्च्युली जरी 90 कलम असले तरी आपल्याला अभ्यासक्रमातले आपण सर्व कलम घेतलेले आहे. IT Act 2000 यातला मॅक्झिमम आपल्याला काय यातल्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा होता? व्याख्या कलम हा संपूर्ण करायचा होता आपल्याला आणि जे अपराधाशी संबंधित कलम होते ते आपल्याला करायचे होते. जसं की कलम 43 सुरुवातीला केला की जो कोणकोणत्या प्रकारचे अपराध असतात, परंतु त्याला शिक्षा 66 होते. मग 65 पाहिला, 66 पाहिला, 66 प्रकार पाहिले ABCDEF, नंतर आपण 67 पाहिला, 67 A पाहिला, B पाहिला,
त्याच्यानंतर आपण काही कलम महत्त्वाचे जे की कलम 80 झडती आणि कलम 85 जे का कंपनीशी संबंधित वगैरे असतील. अशा प्रकारे आपण IT Act संपवलेला आहे. आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.